असल्या बास करा अभ्यास करायचा शिकून कोण को तोल झालाय तोंडी परीक्षा माहित नका उद्या तुझ्यापेक्षा जास्त मार्क पाडून दाखव तू तर 7 वर्ष झाले एका वर्गात आहेस आणि माझ्यापेक्षा काय घंटा जास्त मार्क पाडणार आहेस 7, 9, 6 ही धरून 7च होती ती 6 म्हणला जा जा बघा कुणाल जास्त मार्क पडतील बघ बघा या लागली पैस मीच जास्त मार्क पाडतो का नाही बघ तुझ्यापेक्षा जास्त मार्क पाडून दाखव तो इथं बसू बघूया बघूया हा बोल की काय नाही तुझ्याकडेच काय निवांत चाललंय ऐ थांब तुला परत फोन करतो वैभव थांब जातो बाबा लय गडबड आहे तोंडी परीक्षा आहे काय अभ्यास झालेला माझा घंटा टेन्शन मध्ये दिसतोय बाबा तोंडी परीक्षा आहे माझी काय अभ्यास झालेला नाही माझा पास होयच असले तर आजची बाबा तसं पास होयच सांगा काय कोंबडा बिंबडा असला देतो बकर देतो पण पास झालं पाहिजे बाबा आपल्याकडे 101 उपाय सांगा की बाबा कान इकडे कर तिथं सरा पुढे जाऊन असं करायचं काय चुकायच्या कोड भाषेत सांगितलं तुला कळत नाही थांब जरा हे पिशवी घे हे ज्या साहित्य आहे आता बघ आणि कान इकडे कर मारचिला मारत नाही असं केलं पास होईल ना का बाबा 100% पास होणार तू बरोबर चला बाबा थांब आता तुझं काम केलं का नाही हे माझं काम कर दर ही व्हॉट्सअपवर इंग्लिश मधून चॅटिंग करा लागल्या काय अर्थ सांग की मला काय कळेना हा बाबा कोण आहे कोण आहे अरे कळेच्या बायकोय माझी माहेरला गेली लय इंग्रजी झाडायला लागली बाबा यू डिक्शनरी ऍप आहे की तुमच्याकडे कशाला टेन्शन घेताय ती कसं वापराय सांग की मग सांगतो की बाबा आता काय म्हणते तुमची बायको हाऊ आर यू ही कॉपी करायचं यू डिक्शनरी मध्ये पेस्ट करायचं आलं बघा तू कसा आहेस सांग की मी मजेत आहे बर बर त्यासाठी पण आयडिया सांगतो बाबा यू डिक्शनरी उघडायची उजव्या कोपऱ्यात रेकॉर्डिंग चिन्ह दिसते त्यावर टच करायचा तुम्हाला कुठल्या भाषेत बोलायची ती भाषा सिलेक्ट करायची मराठी मी मजेत आहे आलं बघा मी मजेत आहे आय एम हॅव्हिंग फन ही कॉपी करायचं आणि व्हॉट्सअप मध्ये जाऊन पेस्ट करायचं आय एम हॅव्हिंग फन झालं खायला भारे गिराव मग वापरत जावा काय एम यू डिक्शनरी ऍप शाबास चरण कुठे आहेत बाबा तुमचं चरण आणलं नाही त्यात पासू जातो बाबा काळजी घ्या गुरुजी सर आदी भाई आता कुठे आहेस रे मग तू गुरुजी सर आदी भाई ये ये बेट्या बर ऋषी सर तोंडी परीक्षा सुरू करायची का हो करूया ना एक मिनिट बर झालं तुझ सर परीक्षा सुरू करूया आता सर सर एक मिनिट सर बिरू बर झालं तुझं करूया चालू सुरू करा गुरुवर किती जर नगर केलंस नाही तर तुला देश तेवढीच मार्क देणार आहे आणि असले केळ परत घेऊन यायचे नाही आणि आता मी सांगेल त्या प्रश्नांची पटापट उत्तरे द्यायची मला सांग सूर्यमालेत एकूण किती ग्रह असतात शाबास पर मराठी म्हणींच्या बद्दल तुला काय माहित आहे सांग बघू एखादी म्हण अतिशाना त्याच्या त्याचा बैल रिकामा बस ते जाऊ दे सगळं मला सांग एक बस
ताशी 60 किलोमीटर या वेगाने धावते, तर त्या बसला वाटेगाव ते गोवा हे 200 किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागेल? सर हा गोव्याला जायचं प्लॅनिंग आहे म्हणा. पुरत्या फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. मी काय म्हणतोय, तुम्ही बस बीचच्या काही नादाला लागत बसू नका, तर स्पेशल गाडी करून जावा गोव्याला. आणि तिथं बीच वर गेल्या उलट भाजी काय करायला नाही का, तिथं लय काय काय स्वस्त मिळत, मग तसं काय करत बसायला नाही आणि शाळेचं नाव खराब करायला आपल्या कळलं का सर? गप्पवाणी पडायची तर काय गप्पवाणी. टिंग टिंग कटप्पा. काय सर, पुढचा विद्यार्थी कोण आहे? कॉलेजचे होणारे युवा तुम्हाला सरांचे प्रिय विद्यार्थी. आजीच्या अण्णांचा माल खाणारे लवकरूनचे लवकरू विश्रेंद्र बाहुबली. एवढं बोलाय मला रोजच 10 रुपये देतोय. बघूया तुम्ही तरी तोंडी परीक्षेत आता काय उजेड पडताय ते. इतर काय इच्छा आहे? आता इच्छा काय इच्छा आहे? पाया पडायची काय गरज नाही सर, काय असतील ती 20 पास कधी राहू. कुठे गेला विसल्या? माग कोपऱ्यात. मग तू इथं कसं काय आलास? ए बैब्या तू बस कोपऱ्यात. मला उठायलाय ना मास्टर. ए विसल्या ये इकडे किती बस गेलो इकडे. विचारतो त्या प्रश्नाचं नीट उत्तर द्यायचं. विचारा की मला सांग, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. बरोबर आहे, बरोबर आहे. पण ते आपलं काय विचारताय जरा फोर्ट मधलं विचाराय काय विचार आपल्याला फोर्ट मधलं. बर बर, एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? एका ओव्हर मध्ये एकच बॉल असतो. एक बॉल असतो त्योच सहाव्या टाकतील. तुला शेवटचा प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर तू पास. विचार की 5 + 3 + 9 किती? ओ नो. तेरा चकराए क्या दिल डूबा जाए आज पास हमारे 82.9. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. या वर्षी पण तुम्ही परीक्षा नापासिटी वाटत. तुझ काय दरवर्षीच आहे र, पण मी कसं काय या वर्षी नापास झालो? तू नापास झाला नाहीस, तुला नापास केलाय. म्हणजे मी काय आठवते का सकाळचं विश्राम? मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हावरती टच करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.